नमस्कार मंडळी, गावाकडे जी टेस्ट आहे यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, आज का नाही कुठलीही रेसिपी नाही, कुठलाही पदार्थ नाही, पण आज एक विशेष गोष्ट आहे. ते म्हणजे मंडळी, हे बघा इकडं मस्तपैकी का नाही एक मुंबईवरून का नाही दादा वहिनींच्या परिवारासाठी हे भेटवस्तू म्हणून पाठवलेलं आहेत. बघा तर हे गिफ्ट नेमकं कोणी पाठवलं आहे, तुम्हाला नाव वाचून दाखवतो. बघा हे गिफ्ट काय आहे म्हणून का नाही, सगळ्यांना उत्सुकता लागल्या म्हणून का नाही. इकडं आमची शिवांगी थोरली कन्या आणि इकडं धाकली कन्या निवेदिता आणि समृद्धी का नाही मंडळी, थोड्या वेळात येईलच. बघा तर हे नेमकं काय गिफ्ट आहे, कुणी पाठवलं आहे, या तर तुम्हाला सांगतो. बघा इकडं नाव आहे पद्मजा शहाताईंनी पाठवलेलं आहे. मुंबईवरनं हे गिफ्ट आलं आहे. बघा मुंबईवरनं डायरेक्ट गावाकडे गिफ्ट आलं आहे, त्यामुळे उत्सुकता लागल्या. शिवांगी, ह्याच्यात काय असेल, काय असेल ह्याच्यात? कपडे असतील. होय निवेदिता, ह्यात काय असेल ग? होय बर मंडळी, हे शिवांगीला वाटलं ह्याच्यात कपडे असतील आणि मोनूला वाटलं ह्याच्यात खेळणी आहेत. कारण तुला काय वाटते काय असेल? आता बघायला पाहिजे. बघ की असा अंदाज काय असेल ह्याच्यात बघायला सांगणार, तरी पण सांग की मुलांसाठीच काय तर असेल वाटतंय. मुलांसाठीच काय तर असेल बर. तर मंडळी तुम्हाला काय वाटतंय ह्याच्यात काय असू शकतंय? हे असं पॅकिंग आहे म्हटल्यानंतर नक्कीच मला सुद्धा वाटते की लहान मुलांसाठीच काहीतरी ही भेटवस्तू आपल्याला पद्मजाताईंनी पाठवलेलं असणार आहे. त्यामुळं आता अंदाज लावण्यापेक्षा कारभारने आता आपण बघूयात हे फोडून काय आहे. हो चालते, कारभारने फोड बघूया. हो फोडते मंडळी, उत्सुकता तर लागलेली आहे. आता बघूया काय हाय याच्यात गिफ्ट. ताईंनी पाठवल्यावर म्हटल्यावर काहीतरी विशेष असणार. हा काहीतरी मंडळी का नाही. अहो तर हे बघा इकडं काहीतरी वेगवेगळ्या पिशव्या तर दिसायला लागल्यात. पिशवी एकच आहे. आता बघूयात ह्याच्यात काय. शिवांगी तू काय म्हणलेस? कपडे. तू खेळणी खेळणी म्हणलीस ना. आता बघूया याच्यात काय. कुणाचा अंदाज खरा ठरला आता मंडळी तुम्हीच बघा. काय हाय बघा आता शिवांगीच खरं ठरलंय. अरे वा, हे बघा मंडळी कपडे आहेत काढग. तिन्ही मुलांसाठी का नाही पद्मजाताईंनी कपडे पाठवलेले आहेत. निवेदिता हे तुझ्यासाठी आलंय बघ, धर धर आता. आणि हे शिवांगी हे तुझ्यासाठी कपडे. तर मंडळी हे बघा इकडं मस्तपैकी नाही ताईंनी पद्मजाताईंनी आपल्या सगळ्या लहान मुलांसाठी कपडे पाठवलेले आहेत. तर उन्हाळ्यामध्ये तर हे चांगलं आहे कपडे. हो एकदम मस्त कापड आहे. उन्हाळ्यात एकदम हे असले कपडे घातले की जास्त काय मुलांना गरम होत नाही काय नाही, एकदम चांगलं ताईंनी अभ्यास असणार आहे त्यामुळं का नाही हे असे छान कपडे ताईंनी पाठवलेले आहेत. तर पद्मजाताईंनी पाठवलेलं आहे. हा जर व्हिडिओ बघत असतील तर पद्मजाताई खरोखर आमच्यासाठी हे एक अचानकपणे आलेलं एक आनंदाची गोष्ट होती. हे एक सरप्राईज आमच्यासाठी होती. ज्यावेळी फोन आला काहीतरी पार्सल आलं त्यावेळी जरा काय आलं आहे काय आलं आहे म्हणून एक क्युरियोसिटी लागली होती. काय आलं आहे म्हणून एक उत्सुकता होती. मस्तपैकी एक गिफ्ट आलेला आहे. पद्मजाताईंनी गिफ्ट पाठवलं त्याबद्दल मनापासून मी धन्यवाद मानतो. आणि मंडळी खूप दिवसापासून पद्मजा शहाताई आपले व्हिडिओ बघतायत, कमेंट करतायत आणि त्यांनी हे गिफ्ट पाठवलेलं आहे. ह्या गिफ्टचं आम्ही स्वागत करतो आणि पुन्हा एकदा ताईंना मी धन्यवाद देतो आणि आभार मानतो. धन्यवाद.